चंदगड तालुक्यातील शिनोळी इथं वीज चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शिनोळी इथल्या श्रीराम स्टील या कंपनीच्या उद्योजकाकडून रिमोटच्या सहाय्यानं वीज मीटरमध्ये वारंवार बदल करून गेल्या पाच महिन्यात त्रेसष्ट लाख रुपयांची वीज चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय या प्रकरणी महावितरणच्या भरारी पथकानं कारखानदार प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात गडहिंगलाच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे राज्यात विजेची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्यानं महावितरण कंपनीपुढं आर्थिक समस्या निर्माण झाली आहे दिवसेंदिवस थकबाकीचा डोंगर वाढतच चाललाय विजेची थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत मात्र त्याला ग्राहकांकडून थंड वीज चोरी पकडण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकानं तपासणी मोहीम सुरू केली आहे त्यामध्ये चंदगड तालुक्यातील शिनोळी इथल्या श्रीराम स्टील या उद्योजकाकडून वीज चोरी होत असल्याचं छाप्यामध्ये दिसून आलं श्रीराम स्टीलचा मालक प्रल्हा जोशी यानं रिमोटच्या सहाय्यानं बदल केले त्यातूनच तीन लाख चाळीस हजार आठशे युनिट विजेची चोरी झाली आहे या विजेची किंमत त्रेसष्ट लाख एकोणसत्तर हजार दोनशे पन्नास रुपये असून तडजोड रक्कम म्हणून महावितरणनं पंच्याहत्तर लाख रुपये निश्चित केलेत महावितरणचं आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी गडिंगलज पोलीस ठाण्यात प्रल्हाद जोशी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय